सीपी साहेब आमदार विजय कुमार देशमुख व त्यांच्या पुत्रावर गुन्हा दाखल करा अशी मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केली आहे। काल प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलवर माजी पालकमंत्री तथा आमदार विजय कुमार देशमुख हे व त्यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख यांना वगळत कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केल्याची वृत्त प्रसारित करण्यात आले होते। जसे वृत्त प्रसारित झाले तसे भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख यांचे पुरते धाबेत दणाणले। इतकेच नव्हे तर सदरच्या प्रकरणामध्ये दोन पोलीस देखील जखमी आहेत असे असताना देखील कार्यकर्त्यांवर नॉमिनली गुन्हे दाखल करण्यात आले, परंतु आमदार विजय कुमार देशमुख व त्यांचे चिरंजीव किरण देशमुख यांच्यावर एकही गुन्हा दाखल करण्यात आलेच नाही। अचंबित झालो ना, पण हे सत्य आहे बरं का, आपणच पहा। सदरच्या चित्रीकरणामध्ये आपण पाहू शकता की कसे आमदार विजय कुमार देशमुख व त्यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख हे व अन्य कार्यकर्ते पोलिसांना कसे धक्काबुक्की करत आहेत हे स्पष्ट दिसत असताना देखील पोलीस प्रशासनाने आमदार विजय कुमार देशमुख व त्यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख यांच्यावर कुठलीही व कसलीही कारवाई केलीच नाही। खरं पाहता सदरच्या प्रकरणामध्ये धक्काबुक्की करणे व पोलिसांना जखमी करणे हे तर स्पष्ट सरकारी कामात अडथळा करणे आहे व त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आमदार विजय कुमार देशमुख व त्यांचे चिरंजीव किरण देशमुख यांच्यावर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करायला हवं होतं, पण पोलीस प्रशासनाने तसे केलेच नाही बरं का। केंद्रात सत्ता भाजपची आहे म्हणून आपली उचलबांगडी होईल या अनुषंगाने दोन पाऊल पोलीस प्रशासन मागे तरी घेतले नाही ना, अशी उलटसुलट चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगत आहे। असो, हेच कृत्य जर सर्वसामान्य नागरिक केला असता तर त्याच्यावर मात्र 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असतं बरं का। पण आमदार म्हटल्यावर थोडंफार विचार तर करणं गरजेचं आहे ना, असे विचार कदाचित आमचे पोलीस बांधव तर करत नाही ना। असो, 3 वर्षापूर्वी आमदार विजय कुमार देशमुख हे सोलापुराचे पालकमंत्री होते। त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार प्रणिती शिंदे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजय कुमार देशमुख यांना घेराव घातले होते व त्या घेरावामध्ये एक पोलीस जखमी झाले। पोलीस जखमी झाल्याने काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे व नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांवर 353 अर्थात सरकारी कामात अडथळा केला प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले होते। परंतु आपण पाहत असलेले चित्रामध्ये आमदार विजय कुमार देशमुख व त्यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख हे पोलिसांना धक्काबुक्की करत आहेत। इतके सर्व होत असताना देखील विजय कुमार देशमुख व डॉक्टर किरण देशमुख यांना वगळता त्यांच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आले। यालाच म्हणतात पक्षपात करणे, असे आम्ही म्हणत नाही बरं का। खुद काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक तथा रुग्णसेवक म्हणून ओळखल्या जाणारे बाबा मिस्त्री हे म्हणत आहेत पोलीस प्रशासनाने पक्षपात करू नये आणि सदरच्या प्रकरणामध्ये आमदार विजय कुमार देशमुख व त्यांचे चिरंजीव किरण देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी थेट सोलापूर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त सन्माननीय अंकुश शिंदे यांच्याकडे केली आहे। आता तरी आमदार विजय कुमार देशमुख व त्यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख यांच्यावर कारवाई होणार का जाऊ दे सोड म्हणून गप्प बसणार। पाहूयात या संदर्भात संबंधित जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय म्हणतात ते उद्याच्या भागात। सोलापुरामध्ये भाजपच्या वतीने जे परवा वीज बिल दल आंदोलन केले होते टाळे ठोकाचा, त्या आंदोलनामध्ये फार मोठ्यापण गोंधळ झाला, त्या गोंधळामध्ये पोलिसांना सुद्धा दुखापत झाली, त्यामध्ये त्यांना कार्यकर्त्यावर काही गुन्हे दाखल केले। परंतु हे गुन्हे दाखल करत असताना ज्यावेळी 3 वर्षापूर्वी जे पालकमंत्री आपले होते सोलापूरचे, त्यांच्यासमोर काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे व कार्यकर्ते व नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं। त्या ठिकाणी सिव्हिलचं बिल वाढले होते, गरीब रुग्णांना सेवेसाठी रुग्णासाठी इथे यावं लागतंय, पण त्या ठिकाणी पेपरचं बिल ते डबल केले, 20 रुपये केले, अजून औषध सोनोग्राफी सिटी स्कॅन हे संपूर्ण रेट वाढत होते। ते रेट वाढण्याच्या विरोधात काँग्रेसने ह्या गरीब जनतेसाठी आंदोलन केलं होतं जिल्हाधिकाऱ्यांमध्ये, फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं। मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं असताना त्या ठिकाणी
एका कॉन्स्टेबलच्या पायावरनं पालकमंत्र्याची गाडीचा चाक गेलता, त्या इजा झाली, जखम झाली त्या पायाला। परंतु त्या ठिकाणी 353 गुन्हा दाखल करण्यात आला। सर्वांवर आमदार सह सर्व कार्यकर्ते नगरसेवकावर 353 गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण आम्ही कुठेही तिला विरोध केला नाही। कारण शासनाने ज्या नियमानुसार पोलिसांनी ज्या कायद्यानुसार काम करतात त्यांना विरोध करणं चुकीचं आहे। परंतु आज जी गुन्हा घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडली, पण तसं गुन्हा दाखल करण्यात आलेलं नाहीये। हे सुद्धा इथे कुठेतरी पक्षपात होत आहे असं मला वाटायलंय। कारण त्या ठिकाणी सुद्धा ह्या नागरिकांसाठी हक्कासाठी लढत होते, हिने सुद्धा नागरिकांसाठी हक्कासाठी लढत आहेत, परंतु त्या ठिकाणी 353 गुन्हा दाखल होत आहे इथं होत नाही। यासाठी कुठेतरी आम्हाला खेदाची गोष्ट आहे। काल प्राईम न्यूज बघितलो मी, प्राईम न्यूज बघितल्यानंतर मला लक्षात आलं की बाबा हे गुन्हा दाखल केल्यात, काही लोकांवर केले, काही लोकांवर केले नाही दाखवले। परंतु माझ्या लक्षात आलं की बाबा हे चुकीचं आहे। कारण ज्यावेळी काँग्रेस पक्ष आंदोलन करताय, सत्ता त्यांची होती, त्या ठिकाणी असे मोठे गुन्हे दाखल करतात। पण आज काँग्रेसची म्हणजे शिवसेनाची सत्ता असला तरी पण असं त्यांच्यावर भेदभाव करत नाही। ह्याच्यात लक्षात नागरिकांना आणून द्यायचं मला की प्राईम न्यूज खरंच चांगली बातमी लावली की लोकांच्या मनातला ते एक अशी भावना व्यक्त केली लोकांनी की प्राईम न्यूजने जी बातमी लावल्यामुळे लोकांना कळलं की बाबा कसं पक्षपात होत आहे शासनामध्ये सुद्धा, हे दाखवून दिलं प्राईम न्यूजने। यासाठी प्राईम न्यूजच्या माध्यमातून सीपीसीला आवाहन करतो की जे करतायत त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे।